एक महिनाभर तिथल्या पुण्यातल्या एका गोठ्यामध्ये जायचं आणि रोज दूध काढायची कर प्रॅक्टिस करायची नंतर नंतर तर जमायलाही लागलं ला होतं मला पण शूटिंगला जेव्हा गेलो तिथे ती, ती काही म्हैस आली नव्हती जी तिथे गोठ्यात होती ती ती वेगळीच म्हैस होती आणि तिच्या जवळ गेल्या गेल्या तिने पहिल्यांदा लाथाच मारायला सुरुवात केली मला असं करत त्या म्हशी मैत्री झाली पण तिची आणि आमची नाळ काही शेवटपर्यंत जुळली गेली नाही माझी <laughs> बरीच काम आहे जी खूप चांगली गाजली जी माझ्या हातातून निसटली तेव्हा पण मी म्हणायचे अरे काय नशीब आहे माझं मला मिळतच नाही नमस्कार मंडळी मी नेहा प्रभू तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर नाळ भाग दोनच निमित्त आहे आणि त्यातल्या दोन आया माझ्यासोबत आहेत खर तर आया वाटत नाहीयेत खूप अशा आत्ताच काय म्हणतो आपण नव तरुणी अशा वाटत आहे तुम्ही ठरवून आलेलात का मस्त ट्रॅडिशनल पण आम्ही रोज छानच दिसतो <laughs> <laughs> आणि तुला बोलायला छान जमतय <laughs> तर मला हे विचारायचं मी ना सकाळपासून ऐकते म्हणजे दुपारपासून जेवढे माझे मित्रमंडळी आहेत ना पत्रकार मित्रमंडळी त्यांच्याकडनं मी फार ऐकले दोघी खूप छान बोलतात दोघी प्रचंड भारी कॉन्टेंट देतात आणि दोघींचं मस्त जमलंय त्या दोघींचे एकत्र इंटरव्ह्यू प्लीज करा <laughs> सो म्हणून का, खास काय खाऊन काय आलंय तुम्ही असं की दोघींची एनर्जी अजून टिकू नये एक तर दोघी चैत्याच्या आई आहोत ना त्यामुळे त्यामुळे आमच्यामध्ये एक कॉमन धागा आहे दुसरा दोघी वेड्या आहोत त्यामुळे दुसरा कॉमन धागा आणि आम्हाला दोघींना बडबड करायला प्रचंड आवडतं त्यामुळे आम्ही तुम्ही म्हणताय तसं खूप कॉन्टेंट देऊ शकतो आम्ही कंटिन्युअस दोघी एकमेकीशी बोलू शकतो आणि कोणीही समोर आलं तरी आम्ही खूप बोलू शकतो काय राजे की मला एकतर मैत्री हा खूप मोठा राज आहे आम्ही इतका वेळ एकत्र काढलाय शूटिंग एकत्र केलंय प्रमोशन एकत्र करतो आय मीन ऑफर मला तिच्याबद्दल खूप अप्रूप आहे तिचं संस्कार तिचं मत ह्या बाबतीत मला खूप म्हणजे मला असं वाटतंय की आय थिंक इट्स ऑल वाईब Hmm. जी खूप मॅच होते आणि आम्हाला आवडतं आणि एकत्र असताना आम्ही अजून काहीतरी वेगवेगळे आमच्यातलेच काही वलय किंवा आमच्यातल्याच काही गंगोरे आम्ही बाहेर काढतो आणि आम्हाला आठवतं पण एकत्र असताना बऱ्याच गोष्टी आठवतात आम्ही हेल्प बी अदर कारण आम्ही शूटिंगच्या वेळेला काय केलं वर्षभरापूर्वीचं कधी कधी आम्हाला आठवत नाही विचारू नये पण असं एकत्र मग बोलत असताना आम्हाला बऱ्याच गोष्टी सुचतात आणि आठवतात ऐक्या वेळेला आणि मग तो सपोर्ट मिळतो आणि मॅजिक ऑफ फ्रेंडशिप नथिंग एल्स तू आता वाईब्स म्हणालीस ना तर या रूम मध्ये यायच्या आधी मी अशी काय म्हणतो कोमेजलेली होते पण मी आत आले मी बसले आणि तुम्हाला दोघींच हसणं आणि हे याच्यामध्ये विसरून गेलं की मी पण ट्रेन झाले होते मुळात ही कथाच अशी आहे आमचा आनंद खूप आहे आज द्विगुणित करण काल ट्रेलर लॉन्च झालाय त्यामुळे आम्ही आमच्यात खूप उत्साह आहे आता ह्याच्याबद्दल आम्ही खरंच वाट बघत होतो ट्रेलर बाहेर यायची आणि आता मला खूप बोलायला मिळणार आहे त्याच्याविषयी म्हणून एक गुड आहेत सध्या खूप बोलायला मिळणार आहे <laughs> बोला म्हणजे चित्रपटामध्ये पहिल्या भागामध्ये जे राहिली होती कसर ती सगळी भरून काढलीस का यावेळेला <laughs> नाही पार्वती ती फार बोलत नाही कमीच बोलते पण उत्तम गोष्ट सुद्धा परत लिहिलेली आहे म्हणजे तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकणार इतकी वलय आणि इतके लेअर्स आहेत सगळ्या सिनेमामध्ये आणि त्यामुळे आणि सांगायचं सा नाहीये त्यामुळे जी गंमत तयार होती ना आमच्यामध्ये बोलण्यात तर ते ती जादू आहे असं मला वाटतं पण नाही पार्वतीच कॅरेक्टर हे तुम्ही अनुभवायलाच पाहिजे बघून प्रत्यक्ष असं मला वाटतं छान चहा घेत आता गप्पा सुरू करूया मा काय मागवले चहा कॉफी कॉफी का� ब्लॅक कॉफी चार दिवसभर जस्ट जेवण झालं नुसतं बसलोय मला खूप वेळ बसलं की मला खूप पित्त आणि ऍसिडिटी जर आता अजून एनर्जी बुस्टर्स <laughs> बरं तुम्ही सेटवर असताना पण असंच कंटिन्यू शूटिंग चालू होत असेल ना म्हणजे पूर्ण दिवस दिवस तर त्यावेळेला ही एनर्जी टिकवून ठेवायला काय करायचं तिथे चहा कॉफी आहे तिथे काय एकमेकांकडनं आम्ही सगळेजण एनर्जी घेत असतो आमचं कुटुंब आहे नाळ हे आता कुटुंब झालेलं आहे दिग्दर्शक प्रोड्युसर सर्व ऍक्टर्स सगळी मुलं ही फुल एनर्जी मध्ये असतात एक जण जर दमलं आणि थकलं तर दुसरा माणूस त्याला एनर्जी देत आणि त्याला पुन्हा उभं करतं त्यामुळे ही आमच्या सगळ्यांची मिळून तयार झालेली एनर्जी असते नाळच्या सेटवरती ज्याच्यानी काम जे काही तुम्हाला चांगलं झालं दिसते ते झालायच मला ना दीप्ती बाबतीत एक वाटतं जेव्हा मी नाळ चित्रपट पाहिला तेव्हा किंवा आता जो भाग येतो त्याबद्दल आप की आपण पत्त्याचा बंगला बांधतो आणि त्या शेवटचा पान असं ठेवताना जो हात थरथरतो तो किती अलगतपणे ते ठेवावं लागतं कारण भीती असते अख्खा बंगला कोसळण्याची आणि ती जबाबदारी असते त्या शेवटच्या पानावरती मला वाटतं आणि आपण अलगत हात काढून तिचं ना तसं वाटलं मला की तो शेवट व्यवस्थित जाणं खूप गरजेचं होतं आणि तो शेवट जेव्हा झाला आणि आता सगळा बंगला उभा राहिलाय सो तुला वाटलेली का ग तेव्हा इतकी जबाबदारी जशी ना एका डायलॉग वर शेवटच्या तशी नाही मला असं मी एवढा विचार नव्हता केला मला सुधानी जे सांगितलं होतं की ती नाही बोलणार काही झालं तरी बोलणार बघणार नाही त्या मुलाकडे एवढा एकच धागा मी धरून नंतर जिथे कुठे बसवतील जे काही करायला लावतील ते मी त्या त्या पद्धतीने विचार केला होता पण कथा पूर्ण कशी विज्युअली बांधली आहे त्याला काय बॅकग्राऊंड दिलंय आणि कशी उभारी आली आणि माझंच पान शेवटचं पान असेल का mm. हे सगळं ही जादू सगळी अख्ख्या टीमची असं मला वाटतं पण खरं खुरं मोमेंट त्यावेळेला मी तो क्षण जगले होते आणि तो टिपला गेला होता त्यामुळे ती जबाबदारी मला नंतर जाणवली चित्रपट पाहिल्यानंतर की अरे बापरे हे इतकं उभारून आलेलं आहे आणि मला नव्याने एक अभिनेत्री म्हणून मला एक खूप त्याच्याबद्दल प्राऊड मोमेंट होता माझ्यासाठी की मला काहीतरी छान करायला मिळालं आणि ते पोहोचलं पण देविका ताईवरती पण गेल्या वेळेला ही जबाबदारी होती की पार्वतीचं जे कॅरेक्टर आहे ते अजून एवढं इंट्रोड्युस झालं नव्हतं तरी पण तिला ती इन्सिक्युरिटी दाखवायची त्या मामाशी बोलताना असू दे किंवा तिला जेव्हा कळलंय की बाबा ह्याला खरी आई कळलीय तेव्हा त्या आईची जी इन्सिक्युरिटी आहे ती कळण्यापासून ते आता ती तिच्या मध्ये जंप करण्यापर्यंत ती वाढवत ना त्याचा असं खूपच म्हणजे मी सारखं म्हणताना असं सा म्हणते की पहिला नाळ जेव्हा झाला तेव्हा मना मनामध्ये खूप धाकधुक होती की तो चैत्या आणि त्याला काहीच माहिती नाही अचानक मामा आला आणि त्याला काहीतरी सांगून गेला त्याला सगळं कळलं आता आणि आता आणखी एक घरात इन्सिडेंट घडला ज्याच्यानी त्याची आई आली जन्मदात्री त्याचे सगळे शॉक्सच सो होते माझ्यासाठी की आता हे आपल्याला काहीतरी भोगावं लागणार आहे पण चैत्याचं सुरळीत ते पार पडलं ही काही न बोलता गेली सुदैवाने <laughs> आणि ते सगळं सुरळीत पार पडलं आणि तिथे असं वाटलं की संपलं आता आता छान पुन्हा दे लिव्ह हॅप्ली एव्हर आफ्टर असं पुढे mm. चैतू आणि माझं होणार पण तसं काही झालं नाही आमच्या दिग्दर्शकाला आणखीन एक काहीतरी कॉम्प्लेक्सिटी सुचली त्याच्यामध्ये आणि त्यामुळे चैत्याच्या मनात आलं की आता परत इकडं गावी वगैरे जायचं आपण आईकडे आणि बाबाकडे वगैरे त्याच्या आणि तो इथे आला आणि त्याच्या मागे मागे आम्ही पण आलोय दोघ जण त्याच्या मागे आणि आता गुंते सगळे वाढलेले आहेत आमच्या सगळ्यांच्या आयुष्यातले जे तुम्हाला दहा नोव्हेंबरला बघायला मिळतील हो म्हणजे तो पूर्ण विराम नव्हता तो स्वल्प विराम होता हे आम्हाला आता कळलंय आताच कळलंय सुरू म्हणजे नाळ भाग दोन ही कथा ऐकायला या है। तोपर्यंत आमच्यासाठी तो, तो पूर्ण विरामच होता आणि शंका पण होती की नको आता म्हणजे इतकं छान ते बांधलं तर काय आता नको पण ती कथा सुद्धा ज्या पद्धतीने लिहिली आहे ज्यांनी जशी आम्हाला नरेट केली आहे आणि ज्या पद्धतीने तो सिनेमा दाखवतो पडद्यावर ही बिंग oh. अ डीओपी तर म्हणजे ती प्रेमात पडण्यासारखं आहे सगळं आणि तुमच्या माझ्या आयुष्यातलं आहे ते सगळं कथित न अनक कथ, म्हणजे काय म्हणतो अनसेड सेड गोष्टी आहेत अनेक वलय आहेत त्याच्यामध्ये नातेसंबंध आहेत कॉम्प्लेक्सिटीज आहेत आणि हे एक्सप्लोअर करायला होती आणि त्यात इतकी छान आमची सगळ्यांची नाळ जुळलेली टीम होती त्यामुळे मला असं वाटतं की इट्स विन विन सिच्युएशन फॉर इव्हन फॉर ऑडियन्स मला असं वाटतं प्रेक्षकांना सुद्धा खूप आतुरतेने ते वाट बघतायत नाळ दोन साठी खूप जास्त तर आपल्या चैत्याच्या ह्या वयामधल्या काय गोष्टी तो आईच्या गावी आणि आईला एक्सप्लोअर करतोय हे तुम्हाला पाहायचं असेल तर जरूर चित्रपटगृहात तो अनुभवा तुम्हाला दोघी दोघींचा जो आहे तो नशिबावर किती विश्वास आहे किंवा डेस्टनीवर की एखादं पात्र आपल्यासाठी लिहून ठेवलेलं असतं आणि ते येतं आपल्या नावावर लिहिलेलं असतं आणि ते येतं कसंही करून आपल्याकडे असं वाटतं या चित्रपटाच्या बाबतीत हो आणि हे ह्याची अनुभूती तुम्हाला ना नंतर होते म्हणजे अनेक वेळेला असे का, बरेच कॅरेक्टर्स किंवा बरीच काम आहे जी खूप चांगली गाजली जी माझ्या हातातून निसटली तेव्हा पण मी म्हणायचे अरे काय नशीब आहे माझं मला मिळतच नाही पण मग आता जेव्हा हे मिळतं आणि त्याचं नशीब तयार होतं तेव्हा असं वाटतं की अरे जे आपल्या नशिबात लिहिलंय ते आपल्याला मिळणारच आहे आणि जे काही येत आहे त्याला उत्तम पद्धतीने आपण प्रतिसाद दिला पाहिजे सामोरं गेलं पाहिजे आणि त्याची व्हॅल्यू केली पाहिजे हे खूप महत्वाचे मला पण दायच्या असं वाटतं की नशिबात काही गोष्टी लिहिलेल्या आहेत आणि नाळ हे तर अगदी मला आयुष्यात आलेलं एक ज्वलंत उदाहरण आहे नाळ माझ्या आयुष्यात येणं त्याचे काही कॉन्टेक्स्ट आहेत माझ्या आयुष्यात आणि ते खूप नाळशी सिमिलर आहेत त्यामुळे नाळ ही माझ्या आयुष्यात येणं हे कम्प्लीट नशिबाची गोष्ट होती तसंच मला असं वाटतं की फक्त सिनेमा आयुष्यात आला नाही माझ्या आयुष्यात अनेक मित्रमंडळी आली नाळाच्या रूपाने दीप्ती आली माझ्या आयुष्यात नागराज असेल सुधाकर असेल आमच्या त्या सगळ्यांची कुठेतरी नाळ जुळायची होती आमच्या सगळ्यांमध्ये त्याचे कण होते आणि ती नाळ जुळायची होती आणि या सिनेमाच्या माध्यमातून आम्ही सगळे एका नाळ्याने जुळलो गेलोय तर हा एक दुसरा कोइन्सिडेन्स नाळ्याच्या निमित्ताने घडला असं मला वाटतं तर कोइन्सिडन्स आहेत नशीब आहे पण सगळ्यांच्या कर्तृत्वानी त्याच्या त्या सिनेमाचं सोनं झालंय असं मला वाटतं सगळ्यांच्या कष्टाने सगळ्यांच्या कामाने आणि सगळ्यांच्या टॅलेंटने किती छान पण आम्ही जेव्हा चित्रपट पाहतो ना बऱ्याच गोष्टी रॉ वाटतात अगं म्हणजे ते रेडकू असेल महिस असेल त्या कोंबड्या असतील आसपासच्या किंवा बरीचशी पात्र सुद्धा अशी वाटतात की खरंच आजीचं पात्र असू दे खूप गोष्टी या रॉ वाटतात आणि खूप छान वाटतात त्या तर मला ना हे विचारायचं की बऱ्याचदा प्राने, ना प्राणी प्राण्यांसोबत काम करताना किंवा काही गोष्टी जशा तुम्हाला हव्या आहेत तसा शॉर्ट मिळण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागते म्हणजे प्रत्येक वेळेला ती जी म्हैस आहे ती कॉपरेट करेल असं नसतं मग त्यावेळेला पहिल्या नाळाच्या बाबतीत हे झालं होतं म्हणजे मला हे माहिती होतं की मला म्हशीचं दूध बऱ्याचदा काढायचं आहे तिथे जाऊन आणि मी आपली पुण्यातली शहरी <laughs> इंग्लिश मिडीयम मध्ये शिकलेली वगैरे मुलगी म्हशीचं तर कधी आयुष्यात काही संबंध आला नव्हता माझा तर सुधाकांनी मला सांगितलं होतं की एक महिनाभर तिथल्या पुण्यातल्या एका गोठ्यामध्ये जायचं आणि रोज दूध काढायची प्रॅक्टिस करायची आणि मी महिनाभर जाऊन रोज दूध काढत होते तिथे नंतर नंतर जमायलाही लागलं ला होतं मला पण शूटिंगला जेव्हा गेलो तिथे का ती काही म्हैस आली नव्हती जी तिथे गोठ्यात होती ती ती वेगळीच महिस होती आणि तिच्या जवळ गेल्या गेल्या तिने पहिल्यांदा लाथाच मारायला सुरुवात केली मला त्यामुळे ते सगळं भयंकर प्रकरण होत तिच्या जवळ जायचं की ती लाथ मारायची ते जमणंच सगळं शक्य नव्हतं तर कसं बस ते हळूहळू फक्त हात पुढे आणला मग ते थोडं चीट करत शॉर्ट घेतला असं करत त्या म्हशी मैत्री झाली पण तिची आणि आमची नाळ काही शेवटपर्यंत जुळली गेली नाही पण मला असं वाटत चैतूनी त्या कोंबडी आणि कोंबड्यांचे पिल्ल आणि कोंबड्यांच्या अंड्यां कोंबडी पण होती ना ती रोज टोपली काढून त्या पिल्लांना फ्री करायचे ते त्यांनी भयंकर एन्जॉय केलंय आणि आय थिंक तो सुद्धा छान छोट्या गावातला मुलगा आहे आपला श्री आणि त्याचं आयुष्य ह्या सगळ्यांच्या आजूबाजूला जातो पण तिने हा सांगितलेला हा मला अनुभव माहिती होता आणि ब्रिलियंट म्हणजे तिने शेवटपर्यंत सोडलं नाही शॉर्ट दिला म्हणजे फारच धाडसी पणा होत आहे या आया ज्या आहेत ना दोघीही त्या गावातल्या आहेत ग्रामीण भागात रुजलेल्या आहेत त्यामुळे बऱ्याचशा अशा गोष्टी असतील ना ज्या आपण डे टू डे लाईफ मध्ये नाही करत म्हणजे असं जात असेल किंवा काय काही सो तुला असं काय काय करायला मिळालं की जे आपण डे टू डे लाईफ मध्ये नाही करत फार न बोलणे मी खूप एक्सप्रेसिव्ह आहे खऱ्या आयुष्यामध्ये मला बोलायला आणि मला माझ्या भावनांना असे शब्द द्यायला शोधायला आवडतात किंवा ते फील करायला करून द्यायला आवडतात पण तिथे मला हे करायला मिळालं की गावामध्ये सगळ्याच गोष्टी बोलून न बोलता अनेक गोष्टी किंवा यंत्रणा चालू राहते गावामध्ये hmm. तो तो त्याच्यात सच्चाई असते खरेपणा असतो आणि म्हणूनच कुटुंब मानली जातात गाव तयार होतं आणि ते एकजुटीने राहतं काम करतं आणि डेव्हलप होतं सो ते मला जवळून पाहता अनुभवता आलं सिम्प्लिसिटी मला खूप जास्त सेलिब्रेट करता आली तिथे मी मेकअप न करता साधे कपडे घालून काही हेअरस्टाईल न करता एकदाही आरसा न पाहता इतकी सुंदर दिसू शकते हे केवळ सुधाच ची लेन्स आहे आणि त्याची नजर आहे असं मला वाटतं त्यामुळे मला आता माझ्या खऱ्या आयुष्यात सुद्धा मला तसंच राहायला फार आवडतं आणि मी ते प्राऊडली कॅरी करू शकते किती छान हे दिलंय ना खूप खूप हे तर फक्त तुला एक दोन तीन मुद्दे सांगितले तू आमच्या आमच्या सोबत आमचा प्रवास केला असत तुला कळलं असतं की मी अपसाइड डाऊन बऱ्याच गोष्टी चेंज होतात ज्याला तुम्ही शब्द नाही देऊ शकत मला असं वाटतं ते तुम्ही जगता आणि जगून काही काही तुमच्यामध्ये ते मुरत मुरतच तुम्ही घेऊन जाता काही गोष्टी ना फार म्हणजे संपूर्ण चित्रपटच खूप निरागस आहे ग म्हणजे त्या चैतूला नकळत्या वेळेत जे प्रश्न पडतायत ते मला त्याच्याविषयी अप्रूप वाटतं आपल्याला पण पडले असतील आणि आपण yes. आईचं डोकं भांडवलं असेल हो काय काय पडायचंय प्रश्न तुला लहान असताना आठवत आहे का तुला काय पडायचंय अरे बापरे खूप अवघड आहे असं काहीतरी आठवण खरं म्हणजे आई असती तर आईची उत्तरं दिली असतीच <laughs> जातेस हो oh, oh, खूप वेळा नाही माहिती नाही मला नाही लक्षात कशाची असते मला माहिती नाही पण मला मला पक्षी आणि याचं खूप अट्रॅक्शन होत लहानपणी hmm. आणि मला ते आठवतं की माझ्या आईला मावशीला यांना मी फार विचारायचे की ते पक्षी काहीतरी बोलतात का आणि तो समोर झाडावर बसलेला बस पक्षी हा मायशी गप्पा मारतो का तर मला घरच्यांनी असं होतं की तो तुझा मित्र आहे भारद्वाज यायचा एक आमच्या खिडकीच्या बाहेरच्या झाडावर आणि मला असं सांगितलं होतं की तो तुझा मित्र आहे आणि मी खिडकीत बसून तासन तास त्याच्याशी गप्पा मारायची त्या पक्ष्याशी आणि आजही मला समोर भारद्वाज आला की असं वाटतं की अरे आपला मित्र आलाय तर माझ्या मुलीला माझी मुलगी आता आठ वर्षाची आहे mm. तिला सुद्धा मी हे सांगितले की तो बघ तो भारद्वाज तुझ्या आईचा मित्र आहे तो आता तुझा मित्र झालाय तर हे अशा काही गमती जमती मला आईनी आठवलेल्या मेमरी म्हणून राहतात की ते पक्षी बोलतात का आपल्याशी असा एक प्रश्न पडायचा मला मला मी, मैंने, मैंने मी, मी <laughs> एक तर तंद्री मॅन आहे म्हणजे मी एक्सपर्ट आहे माझी तंद्री लागते आणि मी माझ्याच भावविश्वात असते आणि त्यामुळे मला अजिबात नवीन वाटत नाही की लहान मुलं आपले आपले एक मोठं साम्राज्य तयार करत असतात त्याच्यात एक्सपेरिमेंट करत असतात आणि ते त्यांचे सायंटिस्ट असतात मनातले <laughs> तर मलाही तसंच होतं माझं सुद्धा प्रत्येक गोष्टीच्या खोलीत जायला डिटेलमध्ये जायला फार आवडायचं मला आठवते हो मी डोळे बंद करून अनेक वेळेला फक्त माझं दफ्तर आणि माझ्या दफ्तरात किती कप्पे असतील आणि किती चोर कप्पे असतील ते मी डिझाईन करायचे माझं माझं त्याच्यात मी गुंतलेली असायचे त्याच्यात कम्पास्ट बॉक्स माझ्या बॉक्स बॉक्समध्ये पण खूप कप्पे कप्प्यांबाबत बाबतीत मला भयंकर आजही मला असं माझं घर असं असावं की त्याच्यात खूप खोल्या असाव्यात आणि त्या या गोष्टींमध्ये मी रमते आणि मला काही काहीच्या काही दिसायला लागतं मग मी कुठेतरी राहते त्याच्या आजूबाजूला शेत आहे गाव आहे सो मला असं वाटतं की आपण सगळ्या तंदरीत असतो त्या लहानपणापासून तीच देण आहे मला असं वाटतं ते मला आठवतं खूप आठवतं आणि आई बरोबरचे केलेल्या ज्या ट्रिप्स आहेत त्या फॉन्ड मेमरीज आहेत मला आणि त्यामुळे मला बाबतीत आणि झाडा झुडपांच्या बाबतीत मला भयंकर प्रेम आहे आणि मी त्यांच्याशी बोलते खूप आणि आजही माझी आई आमच्या घरी असलेल्या प्रत्येक झाडाला अत्यंत प्रेमाने काय पालन पोषण करते त्यांचं हे पाहूनच मला असं वाटतं की कि यार किती छान आहे हे सगळं आणि आपण मुंबईत पण रोज केलं पाहिजे सो so या माझ्या फॉन्ड मेमरीज आहेत सगळ्या किती छान बोलता तुम्ही म्हणजे हिनी हिच्या मुलीची भारतभाष पक्षाशी नाळ जोडून दिली आहे तू तु, तुझी कप्प्यांबरोबरची नाळ अजूनही तशी अविरत चालू ठेवली आहेस आणि आता ही नवीन नाळ आहे जी प्रेक्षकांसोबत तुमच्या एकमेकांची जी जोडली ती त्यांच्यासोबत पण जोडली जाणार आहे भाग दोनच्या रूपात सो मला वाटतं की तुम्ही थेट त्यांच्याशी बोलावं आणि त्यांना आमंत्रित करावं की तुम्ही बघा कारण आम्ही एक्सायटेड आहोत या वर्षीची दिवाळी फराळ फटा फटाके आणि नाळ भाग दोन दहा <laughs> नोव्हेंबरला जवळच्या चित्रपट गृहात तिकीट काढून जायचं <laughs> आणि चैतू करता त्यामुळे पण येस तुम्हाला ऑलरेडी खूप आवडलेला आहे आणि आता चैतू आपल्या आईकडे जाणार आहे आणि त्यामुळे आता चैतू काय काय बघतो हे बघायला तुम्ही नक्की या थँक्यू थँक्यू सो मच खूप गोड वाटलं थँक्यू थँक्यू